नमस्कार, आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत अटल भूजल योजना. अटल भूजल योजना नक्की काय आहे, ती कशा संदर्भात आहे आणि त्यांना काय उद्दिष्ट साध्य करायचे आहेत सरकारला, याची माहिती पाहूया. अटल भूजल योजना ही योजना 2018-19 ते 2022-23 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. याचं प्राधान्य क्षेत्र ठरलेले राज्य कोणते आहेत, याच्यामध्ये गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या प्राधान्यानं या राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही राज्य काय येतं, तर ही राज्य जी आहेत ती एकूण भूजल उत्खननापैकी 25% प्रतिनिधित्व करतात. भारताच्या एकूण 25% भूजल उत्खननापैकी प्रतिनिधित्व करणारी ही राज्य आहेत, ज्यामध्ये अतिशोषित, उच्च जोखीम किंवा कमी जोखीम असा अवरोध निर्माण झाला इथं. भूमीतून पाणी जास्त शोषल्यामुळं गुजरात, हरियाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या 7 राज्यांमध्ये जे प्रति पाण्याचं अतिशोषण झालेलं आहे, भूजलाचं उच्च जोखीम आहे आणि या 7 राज्यांचा समावेश या अटल भूजल योजनेसाठी केलेला आहे. याच्यामध्ये भारतीय भूजल स्रोतांचं शोषण कशा पद्धतीने झालंय बघा. भूजल संसाधनांचा अतिशोषण होत असल्यानं जेव्हा तज्ज्ञांनी इशारा दिला 2011 ज्यावेळेस मूल्यांकन करण्यात आलं, त्यावेळेस भारतातील 71 पैकी 19 जिल्ह्यांमध्ये अतिशोषण झालं, म्हणजेच जलाशयाच्या नैसर्गिक पुनर्भरण क्षमतेपेक्षा जास्त पाणी त्याच्यामधून काढण्यात आलं, त्याला भूजलांचं अतिशोषण असं म्हटलं जातं, की त्याच्या नैसर्गिक पुनर्भरण क्षमतेपेक्षा जास्त पाणी काढण्यात आलं. यामध्ये 2013 केलेल्या मूल्यांकनानुसार या जिल्ह्यांच्या गटांचा याच्यामध्ये समावेश होतो. असं आढळून आलं की जवळजवळ 31% पाणी हे खारं झालेलं आहे. जागतिक बँकेनं सुद्धा यासाठी निधी दिला आहे आणि या निधीचा वापर जागतिक बँकेकडून मिळणारा निधी राज्यातील भूजलासाठी काम करणाऱ्या संस्थांना तो उपलब्ध करून दिला जाईल आणि तसेच त्याद्वारे भूजलाच्या संवर्धनासाठी समुदायाचा सहभाग वाढवला जाईल. ही योजना नक्की काय बघा, 2016-17 केंद्रीय अर्थसंकल्पाच्या राष्ट्रीय भूजल व्यवस्थापन सुधारणा कार्यक्रमामध्ये नॅशनल ग्राउंड वॉटर मॅनेजमेंट इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम जाहीर करण्यात आला आणि ही योजना खर्च वित्त आयोगाने जवळजवळ 2017 बंद करण्यात आली. आता याच परंतु नंतर याच योजनेला अटल भूजल योजना असं नाव देण्यात आलं. या योजनेची अंमलबजावणी नदी विकास, गंगा पुनरुज्जीवन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोर्स, रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा रेज्युएशन द्वारे केली जात आहे. अटल भूजल योजनेचं उद्दिष्ट सामूहिक सहभागामधून देशातील प्राधान्याने क्षेत्रांमध्ये भूजल व्यवस्थापन सुधारणे, जे भूजल व्यवस्थापनाचं अतिशोषण झालंय भूजलाचं त्यांचं व्यवस्थापन करणं ते सुधारणे. या योजनेमध्ये जागतिक बँक आणि केंद्र सरकारचा हिस्सा 50-50% आहे. जागतिक बँक यासाठी मदत करते. ही योजना गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमधील 78 जिल्हे आणि 193 ब्लॉक म्हणजे तालुके आणि 8,350 ग्रामपंचायती यामध्ये समावेश करण्यात आले. 78 जिल्हे 193 तालुके आणि 8,350 गावं यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या गेल्या वर्षीच्या अहवालानुसार देशातील 6,584 भूजल ब्लॉकपैकी 1,034 ब्लॉक्स अतिशोषण, ब्लॉक्स म्हणजे तालुक्यांचं अतिशोषण झालेलं आहे. याला सामान्यतः डार्क झोन म्हणजेच जलसंकटाची परिस्थिती असं म्हटलं जातं. या अटल भूजल योजनेची उद्दिष्ट कोणती इथं, तर अतिशोषित, शोषित व अंशदायी शोषित पाणलोट क्षेत्रांच्या जलसंसाधन, भूजल पुनर्भरण इत्यादी सारख्या पाणी बचतीच्या उपाययोजना करून भूजल साठ्यांमध्ये वाढ करणे. सध्या राज्यांमध्ये जलसंधारण सुरू असलेल्या योजना जसे की मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन इत्यादींच्या माध्यमातून अटल भूजल योजनेला चालना देणे. भूजलाच्या शाश्वत विकासासाठी राज्य, जिल्हा, ग्रामीण पातळीवर सक्षम व्यवस्थापक व्यवस्था निर्माण करणे. सूक्ष्म सिंचनाच्या पद्धतींचा अधिकाधिक अवलंब करून भूजलाचा मर्यादित वापर करणे. सिंचन सुविधांमध्ये सुधारणा करणे. तसंच भूजलासंबंधी माहिती व अहवाल जनसामान्यांकरता खुलं करणे. लोकसहभागामधून जल सुरक्षा आराखडे तयार करणे. भूजल पुनर्भरण योजना उपाययोजना करणे, याच्यामध्ये सिमेंट, माती,
नाला बांधारे, विहीर पुनर्भरण इत्यादी काम करणं, तसंच मातीतील आर्द्रता टिकून ठेवणाऱ्या प्रणालीचा वापर करणं, भूजल पातळीमधील घसरण दरांमध्ये सुधारणा करण्याचं काम करणं. महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये ही राबवली योजना राबवली जाणार आहे. कोणकोणते बघा, तर अटल योजनेची कार्यक्षेत्राची निवड करताना राज्यातील अतिशोषित पाणलोट क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. यामध्ये काही जिल्ह्यांचा आणि त्यानुसार त्या तालुक्यातील पाणलोट क्षेत्रांच्या गावांचा निवड करण्यात आलेली. जसं महाराष्ट्रामध्ये 13 जिल्हे आहेत त्यांची आणि त्यानुसार त्यांची गावं आहेत. याच्यामध्ये पुणे जिल्हा 118 गावं, सातारा 114 गावं, सांगली 93 गावं, सोलापूर 117 गावं, नाशिक 129 गावं, अहमदनगरमधील 109 गावं, जळगावमधील 114 गावं, तर जालनामधील 50 गावांचा समावेश आहे. तसंच लातूरमधील 136 गावं, उस्मानाबादमधील 55 गावं, अमरावतीमधील 217 गावं, तर बुलढाण्यामध्ये 68 गावांचा समावेश आहे. नागपूरमध्ये 123 गावांचा, जवळजवळ 13 जिल्ह्यांचा आणि त्या 13 जिल्ह्यांमधील 1444 गावांचा या अटल भूजल योजनेमध्ये प्रायोगिक तत्वावर समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी जी जागतिक बँक मदत करणार आहे, ती जागतिक बँक आहे. तर या जागतिक बँकेची स्थापना 1944 झाली अमेरिकेच्या ब्रेटन वूड्स शहरांमध्ये, ज्यावेळी जागतिक नेत्यांची परिषद भरली होती त्या ठिकाणी. दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या उद्देशानंच ही या जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली. जागतिक बँक समूहाचं जे मुख्यालय आहे ते वॉशिंग्टन DC येथे आहे आणि जागतिक बँक ही कर्ज पुरवणारी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. जगाला आर्थिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाणं, जगातील गरिबी दूर कमी करणं आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीला चालना देणं ही जागतिक बँकेची उद्दिष्ट आहेत. आणि ही जागतिक बँक अटल भूजल योजनेसाठी 50% मदत करणार आहे. जागतिक बँक 50% आणि केंद्र सरकार 50%. त्यानुसार हे 7 राज्य निवडलेत, त्यातलं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये 13 गावं आहेत, 13 जिल्हे आहेत आणि 1443 त्या 13 जिल्ह्यांतील गावं आहेत. धन्यवाद.